बँकेत खातं नसलेल्यांनाही एटीएमचा वापर मोबाईल तंत्रज्ञान वापरून रोख रक्कम मिळवणं लवकरच शक्य होणार आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी हे स्पष्ट केलं आहे. सध्या केवळ बँकेत खात्याबरोबरीनं एटीएम कार्ड बाळगणाऱ्या धारकांनाच ही सुविधा आहे. आता नव्या पद्धतीनुसार या प्रक्रियेसाठी मध्यस्थांची नियुक्ती करण्यात येणार आहे. जे पैसे प्राप्त करणाऱ्या व्यक्तीच्या मोबाईलवर विशिष्ट कोड नंबर पाठवतील त्या कोड नंबरच्या सहाय्यानं जवळच्या एटीएम सेंटरमध्ये रोख रक्कम मिळवता येईल. या व्यवहारात ग्राहकाची अस्सलता, ओळख, उलाढालीची वैधता यासारख्या सुरक्षाविषयक बाबींची काळजी घेण्यासाठी नास्कॉमच्या तंत्रज्ञांना मदतीचं आवाहन राजन यांनी केलं आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.